शिव सका मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एन्जॉय टूरिजम ब्लॉग्स। आता आम्ही गावाला चाललो आहे, म्हणजे आमच्या कोकणात। ही बघा, ही माझ्यासोबत आहे। आत्ता आम्ही सुरुवात केली, आज सकाळचे 5 वाजले आहेत आणि आमची आता 5:30 ट्रेन आहे। तर आम्ही दादर स्टेशनला चाललो आहे आता। हे बघा, रस्ते कोणच नाही आहे, थकलो आहे पूर्ण, चालून चालून थकलो आहे। आता ट्रेन, पाऊस पाऊस एक नशीब आहे, म्हणजे जेव्हा मी अलार्म लावले आहे ना तेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि आत्ता तो थांबला आहे जस्ट। नशीब आम्ही आता चालतो आहे रस्त्यात, तर बघू। तुम्हाला आता डायरेक्ट मी स्टेशनवर गेल्यावर, स्टेशनला गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडून। बघू, हे बघा पूर्ण सामसूम रस्ता इथे दादर स्टेशनच्या। आता आम्ही चालतो, आता स्टेशन येईल 2 मिनिटात। आम्ही आता गावाला फक्त 8 दिवसासाठी चाललो आहे आणि इथं सामान बघा, आयुष्यभराचं सामान घेतलं आहे मी। आता बघू, चालतोय पोचत तर नाही पण चालतोय, बघू कधी पोचते। आता तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला पोचल्यावर मी तिकडून स्टार्ट करीन। तर आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे आणि तुम्हाला पटकन आल्यासारखं वाटलं असेल, पण ते ह्या जड बॅगा घेऊन या बघा। ह्या जड बॅगा घेऊन आम्ही आता चालतो आहे 4 नंबरला, म्हणजे 6 नंबरला येणार होती ट्रेन, ते आता 4 नंबरला येणार आहे। तर आम्ही चाललो बघू। आम्ही इथे बॅगा ठेवल्या आहेत पण ट्रेन काय अजून आली नाही, 5:30 टाईम होता, 5:25 झाले आहेत, तरी अजून काय ट्रेन आली नाही। तर आता बघू, आम्ही तुम्हाला गर्दी दाखवू। बघा बसली आहे, एवढी गर्दी आहे। ह्या आमच्या बॅगा, तर बघू कधी येते ट्रेन। थांबलो आहे आम्ही ट्रेनसाठी, हे बघा पूर्ण घामाघूम झाली आहे बॅगा उचलून। हो कधी येत आली, पण अजून इली कशी नाही ट्रेन, इली वाटता, इली इली ट्रेन इली आहे आपली। आता बघू, आता बॅगा उचलायचं काम, चला बॅगा उचला, उचल बॅग, चल लवकर, माझी पण उचल। गजब बेइज्जती आहे। आली बाबा एकदाची ट्रेन, ती काय आली, चला आता उचल बॅग माझी पण। चला आता ट्रेनमध्ये बसतो आणि पुढचं तुम्हाला नंतर बसल्यावर आता कळव। फायनली आता ट्रेन सुरू झाली आमची, आम्ही डायरेक्ट ट्रेन होती, असेल तुम्हाला। बघा, तसं दादर ठाण्यापर्यंत आलं आणि झोपायचा कार्यक्रम चालू होता इथे आणि आता ते माझा आवाज ऐकून उठली आहे, जे लोक सगळे बघतायत माझ्याकडे काय करतोय। आता मी चिपळूण आल्यावर आता काही दिसत नाही म्हणजे तुला दृश्य दाखवले असते बाहेरचे कसे आहेत, आता थोड्या वेळाने दाखवीन, सकाळ होईल आता थोडं, म्हणजे उजड येईल थोड्या वेळाने, तर तेव्हा तुम्हाला दाखवेन असं गर्दी। बाहेर खूप जोराचा पाऊस पडतो आहे आणि गर्दी तशी नाही आहे बघावी तशी, म्हणजे आम्ही जेव्हा गणपतीत येतो गावी तेव्हा जी गर्दी असते बाबा बाबा बेकार। तर आता आम्ही चिपळूणला पोचलो आहे, म्हणजे जेवढं आम्ही मुंबईवरून आलो आता तेवढंच आम्हाला रस्ता अजून पार करायचं आहे आणि त्यात 2:30 ट्रेन लेट आहे। तर आता बघू आम्ही कधी पोचतो आहे कणकवलीला, कणकवलीला पोचल्याबद्दल मी तुम्हाला अपडेट करतो। आत्ताच आम्ही चिपळूणवरून निघालो आहे, तर बघू कणकवलीला जायला अजून 2-3 तास तरी लागतील तिकडून, अजून रत्नागिरी पण यायचं आहे, वो कणकवलीला अजून आणि परत तिकडे चेकिंग वगैरे करतील ती वेगळी।
आम्ही कणकवलीत आलोय आणि आम्हाला काका घ्यायला आले आहेत. थांबा थोडा दाखव. चला चला बसा गाडीत. टेस्ट बेकार. गावी यायचा अजिबात प्रयत्न करू नका. तिथे टेस्ट करतायत कणकवलीला. चला आता आम्ही डायरेक्ट घरी जातोय. हे बघा काका आमचे आम्हाला खास घ्यायला आले. एवढ्या लांबून त्यांचा झोपायचा टाइम होता. आता आता डायरेक्ट आपण घरीच भेटू. चला मी घरी पोचलोय आणि संध्याकाळी मी पण आमच्या आज म्हणजे पूर्ण दिवसात दोन वाईट गोष्टी ठरल्या. ती म्हणजे आम्ही गाडी लेट झाली 3 तास आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट करावी लागली आम्हाला. आणि पण एक गोष्ट चांगली झाली. आम्ही मी तीन वर्षांनी गावी आलो आहे. आणि थांबा तुम्हाला घर दाखवतो. हे बघा मस्त वाटतंय एकदम गावी आल्यावर. खूप भारी वाटतंय. हे बघा इथे विहीर आहे. तुम्हाला आम्ही आता फ्रेश होतो जरा आणि पूर्ण तुम्हाला थोड्या वेळी अजून काही म्हणजे पूर्ण अजून व्ह्यूज दाखवतो आणि संध्याकाळी आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ. ही बघा ही माझी आजी आहे. वाट बघा होती आमची. चल तर आम्ही आता फ्रेश होतो आणि संध्याकाळी. A few moments later. तर आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मी वरती गॅलरीमध्ये आहे. तुम्हाला गॅलरीमधून काय भारी व्ह्यू दिसते तुम्हाला दाखवतो. हे बघा खालचा व्ह्यू पूर्ण मस्त. विहिरीवर आंघोळ केली आज खूप दिवस वर्षांनी. सॉरी 3 वर्षांनी. आता तुम्हाला पूर्ण खालचा जी आहे ना आपली झाडं वगैरे आपण जी लावली आहे आत्तेनी ती तुम्हाला दाखवतो सगळी. चला आता आपण खाली जाऊ. खाली झाल्यामुळे तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवतो. थांबा. हे बघा इथे नारळ आहेत आणि ही नारळ कापायची मशीन आहे. तर आता आपल्याला काका नारळ सोलून दाखवतील कसे सोलतात. हे बघा असे मारायचा तो नारळ आणि ते असं वरती करायचं. ते कोयत्याने सोलेपर्यंत खूप टाइम लागतो. त्यापेक्षा ही टेक्निक मस्त आहे. असं भेटेल कुठे पण कुठेही भेटतं ना गे का असं बनवावं लागतं. विकत मिळतं दुकानात. दुकानात विकत भेटते ही मशीन. 2-2.5 रुपयाला मिळते. 250 पर्यंत भेटते बोलतात काका आपले. बघा पूर्ण नारळ आपलं सोलून झालंय पटकन 2 मिनिटात. जास्त वेळ लागत नाही त्याला. बघा काकांनी नारळ सोलून झालाय आपल्या. तर चला आता आपण खाली जाऊ. तर आता आपण खाली जातोय आणि बघा आपल्या महाराजांची मूर्ती आहे आणि इथून आपण आता खाली उतरतो आणि तुम्ही जरा घराच्या आजूबाजूचं फिरवतो जरा एरिया. चप्पल घालतो जरा आणि ही बघा आपली वीर. मस्त थंड पाणी होतं. थंड पाणीची आंघोळ केली आम्ही. पूर्ण पाणी एकदम निळं निळं दिसतंय बघा.
हे माड आहेत, तीन माळ, सहा माळ आहेत लागोपाठ. बघा फुलं. आणि इथे जेव्हा आम्ही मगाशी आलो तेव्हा आम्हाला सरपटणारा प्राणी दिसला, तर आता थोडीशी भीती वाटते तिकडे जायला. आणि इथे बघा, हे इथे वरती आहे ना, वरती आता बांधकाम चालू आहे. हे सगळे गाळे आम्ही भाड्याने दिली आहेत. आणि इथे वरती आहे ना, इकडे लग्नाचा हॉल बनतो आहे. आणि इथे आता आम्ही जेवणासाठी कढीपत्ता आणायला चाललोय. तुम्हाला दाखवतो, चला. कढीपत्त्याचं भरपूर अजून आत्याने काय काय इथे करून ठेवलं आहे, तुम्हाला नंतर मी दाखवेन पुढे. इथे एवढं आतमध्ये का लावलंय कढीपत्त्याचं झाड? हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. आपण जो जेवणात कढीपत्ता लागतो तो कढीपत्ता आहे हा. हे बघा आत्या आपली. अजून खूप काय काय इथे, म्हणजे अननसाचं पण होतं, पण ते मोठं आम्ही काढलं मागच्या वेळी आलेलं तेव्हा. आता ते यायला किती महिने लागतात का आत्या अननस यायला? आम्ही 2-3 वर्ष लावली होत ना. हा, आता आली या वर्षी. खूप वेळ लागतो म्हणजे यायला. इथे लिंबूचं पण होतं झाड. ते लिंबूचं झाड कुठे गेलं? हे बघा, हे लिंबूचं झाड आहे. लिंबा आली नाहीत वाटतं याला अजून. चला जाऊया. कढीपत्ता दाखव आपल्या. हे बघा कढीपत्ता. हे बघा, ही जागा पूर्ण आपल्या आत्यानी भाजी पाल्यासाठी वगैरे, म्हणजे आपल्याला ज्या वस्तूच्या गोष्टी आहेत जेवणात वगैरे लागणाऱ्या. हे बघा, हे कारल्याचं आहे, कारल्याचं झाड आहे. आणि आत्ता आम्ही मगाशी आलो तेव्हा इथे ना मोसंबीच्या बिया रोपवल्या, ते दाखवतो आम्ही मार्कसाठी. आम्ही हे देखील, हे बघा इथे आहेत ना, इथे आम्ही खाली मोसंबीच्या बिया रोपवल्या आहेत. आणि हे बघा, इथे पण आत्याने कसलं तरी काहीतरी लावलं आहे, आता मला माहिती नाही काय आहे ते. आणि ह्या आपल्या घराची पाठची साईड आहे. हे बघा, ही आपल्या घराची पाठची साईड आहे. आणि ही शेतीची जागा आहे, इकडे शेती करते आत्या. तर आता मी तुम्हाला पुढचं सगळं फिरवून झालो आहे. आता आपण मागच्या साईडला चाललो आहे. ही फणसाची झाडं लावायची आहेत आपल्याला. हे बघा, एवढं आम्ही घेऊन चाललो, खूप जड आहे. थांबा, काका मला फणसाची झाडं लावून घ्यायला चालले आहेत. आता आम्ही पूर्ण ते लास्ट टोक दिसते समजून मला दाखवतो. ती बघा, ती टाकी दिसते, तिकडे आपल्याला जायचं आहे. तिकडे आपण केळ्याची झाडं लावली, पण आम्ही व्हिडिओ करू शकलो नाही कारण की पाऊस होता. आत्ता आम्ही फणसाची झाडं लावायला चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही फणसाची झाडं आहेत, 4-5 झाडं आहेत. ती आता आम्ही लावणार आहे तिकडे गेल्यावर. तुम्हाला पाऊस नसला तर मी व्हिडिओ करू शकतो, जर पाऊस असेल तर मी नाही व्हिडिओ करू शकत, मोबाईल ठेवावा लागेल मला. तर चला मित्रांनो, आता मी जे बघितलं, इथून एक ससा गेला इथे, खूप मोठा होता ससा, पण म्हणजे त्याची एवढी फास्ट होती, मी मोबाईल काढेपर्यंत तो इथे पोचलेला होता, मी व्हिडिओ नाही करू शकलो त्याची. आणि दोन्ही हातात माझ्या पिशव्या होत्या. खूप मोठा ससा होता, तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण आता जाऊ दे. आता आपण फणस लावायला जाऊ. हे बघा मित्र, तो ससा आलेला मी सांगत होतो ना, तो हे खायला आलेला. हे बघा, तरवा भाताचा. आता इथे पूर्ण शेती करणार आहेत थोड्या दिवसांनी. आता तिकडे जुन्या घरी काम चालू आहे. हे आपल्या आजी, हे आपलं घर. चला तर मला पूर्ण ह्या साईडून असं फिरून पाठी जायचं आहे तिकडे ती झाडं लावायला. चला जाऊ.
तर आता चला आपण पोहोचलो आहे जिकडे आपल्याला झाडं लावायची होती. हे बघा इथून आत आलो आम्ही. हे बघा काका, काका झाडं कुठे लावायचे? तो इथे झाडं लावायची आहेत आम्हाला. चार पाच झाडं आहेत फणसाची, ते आता आम्ही लावू. खूप ऊन पडलं आहे आज, चांगली गोष्ट आहे. चान्स मिळाला आम्हाला झाडं लावायला ऊन पडल्यामुळे. हे बघा काका, चला जाऊया. हे बघा इथं आम्ही एक पहिलं झाड लावतोय. काकांनी काम सुरू केलंय. आणि बाकीची झाडं तिकडे बघू, जागा बघावी लागेल इकडे कुठेतरी. इथे आम्ही एक झाड लावतोय आता. बघा झाडं, फणसाची झाडं आहे ती. हे बघा, हे आता इथे लावायचं. पिशवी काढलेली आहे आता, ती जमिनीत रोवायचं आहे. पिशवी सकट लावू नका झाड, रोवलेलं आहे. हे बघा, पूर्ण मी तुम्हाला प्रोसिजर दाखवतोय झाड लावायची. आता हे झाड लावून झालेलं आहे, आमचं झाड लावून झालं आहे. आता बाकीची उरलेली झाडं पण आम्ही पटापट लावून टाकतो. तर चला जाऊ आपण पुढे. जाऊ पुढे जाऊया. हे बघा दुसरं झाड इथे लावलं. हे बघा, हे बघा आता तिसऱ्या झाडासाठी आम्हाला जागा शोधायची आहे. चला तिसऱ्या झाडासाठी पण आम्हाला, हे बघा, जागा भेटली आहे. आता इथं आम्ही तिसरं झाड लावतो आहे. पण हा पाऊस आता काय, आत्ताच सुरुवात केली आहे त्यांनी. आता पटापट लावतो आम्ही आणि जातो इथून. हे बघा पूर्ण रान आहे इथे. त्याच्यात आम्ही ही चार झाडं लावली आहेत. ती आता कुठे लावली आहेत ती आता मला तर माहीत नाही, काकांना माहिती आहेत. मस्त वाटतंय गावी आल्यावर. आता मी जेव्हा पुढच्या वर्षी येईन तेव्हा ही काकांना दाखवायला सांगेन केवढी मोठी झाली ती झाडं. तर चला जाऊ आता. तर आता आमची सगळी झाडं, चारही झाडं लावून झालेली आहेत. आता मी घरी निघतोय. तर मला असं वाटतं आता ब्लॉग पण आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता जातो. बाय, जय शिवराय.